बदलापुरात 2 दिवसांपूर्वी चिमुकलीवरचा अत्याचार झाला होता, त्या बाबतीत शाळेवरती तर आंदोलन सुरू होतं. आता मात्र हे आंदोलन आता बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचलेलं आहे. आपण पाहू शकता बदलापूर रेल्वे स्थानकामधली दृश्य, ही जी बदलापूर रेल्वे स्थानकावरची जी दृश्य आपण पाहू शकता, पूर्ण जे बदलापूरचे नागरिक तसेच पालक तसेच पक्ष कार्यकर्ते सर्वच इथे रस्त्यावरती उतरलेले, म्हणजे पटरीवरती उतरलेले आपण पाहू शकता. ही जे रेल्वे बदलापूर रेल्वे स्थानक आहे आणि हे बदलापूर रेल्वे स्थानक आपण पाहू शकता, या रेल्वे स्थानकाच्या 2 नंबर आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या मध्ये हे जे पटरीवरती हे जे पालक तसेच कार्यकर्ते तसेच नागरिक हे पूर्णपणे उतरलेले आहेत. या जी घटना घडली आहे त्या निषेधार्थ हे जे लोकं आपण पाहताय, ही जी लोकं आहेत ही पूर्णपणे रेल्वे पटरीवर उतरलेली आहेत. कुठे जे उत्स्फूर्त आंदोलन हे सुरू आहे आणि पाहायला गेलं तर हे जे आंदोलन हे शाळेपुरता मर्यादित होतं, मात्र आता हे आंदोलन आता रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलं आहे. पाहायला गेलं तर कुठेतरी या आंदोलनाला आता वेगळं रूप दिलं जातं आहे. का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण की शाळेपुरता मर्यादित असलेलं जे आंदोलन होतं ते आता इथे रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याने आता कुठेतरी शंका निर्माण केली जाते. मात्र हे जे आंदोलन आहे उत्स्फूर्त आंदोलन आहे, नागरिकांचं आंदोलन आहे आणि या इथल्या पालकांचं आंदोलन आता सुरू आहे. कॅमेरामॅन कृष्णासह आजू झाले, साम टीव्ही बदलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.